बारमाही नद्या जिवंत ठेवण्यासाठी आपण जो काम हाती घेतलं होतं, तर त्याच्यात जो वॉटर लिफ्टिंगचा प्रोजेक्ट जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी झाला आहे, पण काही ठिकाणी ते काम जे बाकी आहे त्यासाठी आपण पुढाकार घेतला होता, जेणेकरून जे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी वाहून जातं, वाया जातं पाणी, आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुबलक पाणी आहे आणि काही ठिकाणी पाणीची कमतरता आहे, तर ते संतुलन राखण्यासाठी सगळीकडे बारमाही नद्या कशा वाहतील, तर त्यासाठी पण आम्ही ज्या ज्या गावांमध्ये पाण्याची अडचण भासते उन्हाळ्यामध्ये किंवा ते बागायती पीक पद्धती करू शकत नाही अशा गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्या संदर्भात पण जनजागृती आणि शासन दरबारी तो प्रश्न मांडणे आणि स्वाक्षरी अभियान हे सुद्धा आपलं काम सुरू आहे आणि नजीकच्या काळातच त्याच्यात पण यश येईल अशी मला अपेक्षा आहे. आणि त्याच्यात यश आल्यानंतर मग जे शेतकरी फक्त कोरडवाहू पिकं घेत आहेत, बागायती पिकं घेऊ शकत नाही, तर त्यांच्या पण आयुष्यात खूप सकारात्मक बदल होतील आणि ते 12 महिने व्यवस्थित बागायती शेती करू शकतील.